नमस्कार बालविश्व मराठी बेबी ऑलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सहा महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांसाठी अतिशय झटपट बनणारी तेवढीच टेस्टी बाळाचं वजन वाढवणारी भरपूर कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट असणारी बाळाच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा निर्माण करणारी म्हणजेच या उन्हाळ्यामध्ये मुलांना उष्णतेचा त्रास कमी करणारी त्याचबरोबर बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह करणारी अतिशय इझी अशी रेसिपी पाहणार आहोत विशेषतः जेव्हा लहान मुलांना जुलाब लागते तर त्यावेळी तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा मुलांचे जुलाब हे लवकर कंट्रोलमध्ये या

बाळाला जर गोड आवडत नसेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा मुलांना खूप आवडायला मदत होईल ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे भिजलेला शाबू घेतलेला आहे जो मी रात्रभर भिजत घातलेला होता साधारणतः एक चमचा साबू आहे जो भिजल्यानंतर दोन चमचे झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता खूप छान पद्धतीने हा अगदी मऊ असा भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत एक साधारणतः दोन पिंच किंवा दोन चु मी टाकलेले आहेत जिरे आणि त्याचबरोबर इथे घालायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी आणि हे तुम्हाला आता छान असं शिजवून घ्यायचं आहे बाळ जर एक वर्षापेक्षा मोठा असेल तर तुम्हाला हलकंसं यामध्ये मीठ ही घालायचं आहे किंवा बाळ जर लहान असेल किंवा बाळ आवडत नसेल तर तुम्ही हे मीठ स्कीप सुद्धा करू शकता तर हे आपल्याला झाकून साधारणतः हा शाबू जोपर्यंत हलका होत नाही छान असा शिजत नाही थोडासा याचा रंग बदलत नाही ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आपण झाकून हे साधारणतः तीन ते चार मिनिटापर्यंत छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर याच्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता आपला जो शाबू आहे याचा छान कलर असा बदललेला आहे शिवाय हे जे पाणी आहे हे सुद्धा घट्टसर झालेलं आहे आणि हे आपल्याला आता थोडंसं थंड करून घ्यायचं आहे किंवा कोमट करून घ्यायचं आहे खूप जास्तही थंड करण्याची गरज नाही हलकंसं तुम्हाला हे कोमट करून घ्यायचं आहे मी ते एका वाटीमध्ये हे काढून घेतलेलं होतं आणि आता हे छान असं कोमट झालेलं आहे हे आधीपेक्षा तुम्हाला जास्त दाटसर सुद्धा दिसत आहे यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालायचं आहे आणि यासोबतच यामध्ये घालायचं आहे एक चमचा घरी बनलेलं ताज असं दही हे दही आंबट असू नये जे फ्रेश दही आहे एक दिवसाचं किंवा दोन दिवसाचं जास्तीत जास्त असं दही घालायचं आहे आणि छान असं हे ब्लेंड करायचं आहे मी ते खूप जास्त ब्लेंड नाही केलेलं हलकंसं याला टेक्स्चर ठेवलेलं आहे बाळ जर खूप लहान असेल तुम्हाला वाटत असेल की हे जे जिरे आहेत हे बाळाला घशामध्ये अडकू शकता तर तुम्ही आणखी यामध्ये पाणी घालून किंवा आणखी हे थोडा जास्त वेळ फिरवून घेऊ शकता आणि याची छान अशी स्मूथ प्युरी करून घेऊ शकता तर अशी ही आपली भट पटकन बनणारी अशी बाळाच्या झुलाबवरती बेस्ट रेमेडी असणारी एक प्युरी तयार झालेली आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता मिक्सरमध्ये जे राहिलेली थोडीशी प्युरी होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे हे थोडंसं पातळ बनवलेलं आहे तर अशी ही झटपट आपली रेसिपी तयार झालेली आहे जुलाबसाठी बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मुलांच्या शरीरातील उष्णता कमी करून बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह करणारी भूक वाढवणारी बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी रेसिपी रेसिपी तयार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय